संयुक्त राजे भोसले यांना सुद्धा वेदक प्रकरण अपमान केल्याची घटना समोर आली आहे. याच मनुवादाची हस्तकथा त्याच घराण्यातील वारशाचे म्हणजे संयुक्त राजे भोसले यांचा सुद्धा अपमान केल्याचे वेदक प्रकरणातून समजत आहे. बहुजन समाज कोणत्याही परिस्थितीमध्ये राजे घराण्याचा अपमान सहन करणार नाही. छत्रपती शाहू घराण्यातील संयुक्ता राजे भोसले नाशिक येथील काळाराम मंदिर येथे गेले असता त्यांचा वेदक्त प्रकरणावरून अपमान करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे. परंतु संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाचे संविधान लिहून प्रत्येक महिलेला समान अधिकार दिला आहे. तरीसुद्धा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना सुद्धा वेदक्त प्रकरणून अपमान सहन करावा लागला हे सगळ्यांना माहितच आहे. परंतु आता त्यांचे वारसदार संयुक्त राजे भोसले यांना सुद्धा वेदक्त प्रकरणून अपमान केल्याची घटना समोर आली आहे. परंतु याच मनुवाद्यांनी राजश्री शाहू महाराजांना सुद्धा वेदक्त प्रकरणात अपमान केला होता. आता याच मनुवाद्याची हस्तकथा त्याच घराण्यातील वारशाचे म्हणजे संयुक्त राजे भोसले यांचा सुद्धा अपमान केल्याचे वेदक्त प्रकरणातून समजत आहे. त्यामुळे बहुजन समाज कोणत्याही परिस्थितीमध्ये राजे घराण्याचा अपमान सहन करणार नाही. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राज्य सरकारला मागणी करत आहे की त्वरित संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करावी आणि लवकरात लवकर संसदेमध्ये जे कोण धर्मविशिष्ट लोक धार्मिक आरक्षण घेत आहेत, जाती विशिष्ट लोक धार्मिक आरक्षण घेत आहेत, त्यांचे आरक्षण तात्काळ संसदेत कायदा मंजूर करण्यात यावा आणि रद्द करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष करत आहे.